उठो चौको बढो मुंह हाथ धो आंखों को मल डालो हुआ है इनकलाब आने को है हिंदुस्तान वालों काम है मेरा तगयूर नाम है मेरा शुबाब मेरा नारा इनकलाब व इनकलाब व इनकलाब शायरे इनकलाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोश मलिहाबादी यांचा हा शेर परिवर्तनवादी चळवळीचं वेदवाक्य म्हणून ओळखलं जातं जोश मलिहाबादी यांचं पूर्ण नाव शब्बीर हसन खान हे होतं सुरुवातीला जोश मलिहाबादी यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितांमध्ये स्वतःसाठी शब्बीर हे तकल्लूस त्यांनी वापरलं होतं जोश मलिहाबादी उर्दू साहित्याला आणि कवितांना एक तत्त्वज्ञानात्मक बैठक देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका वटवणारे शायर म्हणून देखील ओळखले जातात जोश मलिहाबादी यांना शायरीचा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला होता त्यांचे आजोबा देखील उर्दू साहित्यातले मोठे नामांकित शायर म्हणून ओळखले जातात जोश मलियाबादी यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय चांगली होती त्यांचा जन्म सधन जागीरदार कुटुंबात झाला होता पण जोश मलियाबादी विचारानं मार्क्सवादी आणि प्रागतिक असल्यामुळे जागीरदारी व्यवस्थेला त्यांचा विरोध होता त्यामुळं जागीरदारी व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आजन्म देखील केला जागीरदारांचे घराणे असले तरी सुरुवातीचा काही काळ सधन परिस्थितीमध्ये गेलेला असला तरी त्यांच्या विवाहानंतर मात्र आर्थिक परिस्थिती बदलली आणि त्यांना हालाकीचं जीवन जगावं लागलं हे हालाकीचं जीवन जगत असताना त्यांनी नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जोश मलियाबादी यांनी आपल्याला नोकरी मिळावी म्हणून हैदराबादच्या निजामाला देखील पत्र लिहिली ही पत्रं लिहित असताना आपल्या काही जवळच्या शायर मित्रांची पत्रं शिफारस म्हणून त्या पत्राला जोडली होती अशा शिफारस पत्रांमध्ये इक्बाल सुलेमान नदवी अब्दुल मजीद दरियाबादी वगैरेंची नावं घेता येऊ शकतात या सर्वांनी निजाम मीर उस्मान अली यांच्याकडं जोश मलिहाबादी यांची शिफारस केली आणि त्यांना नोकरी देण्यासाठी विनंती देखील केली होती ही शिफारसपत्र निजाम मीर उस्मान अली यांच्याकडं पोहोचल्यानंतर निजाम मीर उस्मान अलींनी जोश मलिहाबादी यांची दारुल तरुजुमा या विख्यात भाषांतर केंद्रामध्ये अनुवादक म्हणून नियुक्ती केली हैदराबादमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर आणि अनुवादक म्हणून काम करत असताना जोश मलियाबादी यांनी हैदराबादच्या साहित्य आणि संस्कृतीमध्ये एक वेगळा ठसा उमटवला हैदराबादी साहित्याला नव्या वळणावर आणण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले हे सर्व करत असताना एक घटना घडली ज्यामुळं निजाम मीर उस्मान अली यांनी जोश मलियाबादी यांना हैदराबाद सोडून द्या जाण्याचा आदेश दिला एके दिवशी जहागीरदारांचं संमेलन हैदराबाद शहरामध्ये आयोजित करणार करण्यात आलं होतं स्वतः जागीरदार कुटुंबात जन्मलेले जोश मलियाबादी यांना देखील जागीरदार जागीरदारी संमेलनाचं निमंत्रण देण्यात आलं पण या संमेलनात जाऊन त्यांनी गलत बक्षी नावाची कविता ऐकवली आणि या कवितेच्या माध्यमातून जोश मलियाबादी यांनी जागीरदारी व्यवस्थेच्या विरोधात सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात आसूड ओढलं ही व्यवस्था अमानवी असून माणसांचं शोषण करण्यासाठी कारणीभूत असल्याचं मत त्यांनी मांडलं हे सर्व घडत असताना जोश मलियाबादी भाषण करत असताना कविता वाचत असताना तेथे काही गुप्तहेर पोलीस देखील होते या गुप्तचरांनी जोश मलियाबादींची ही कविता टिपून घेतली आणि ती कविता निजाम मिरुस्मान अली यांच्याकडे पाठवली निजाम मिरुस्मान अलींनी ती कविता ऐकल्यानंतर आपल्या राज्याला जोश मलियाबादी विरोध करत आहेत असा त्यांचा समज झाला आणि जोश मलियाबादींना निजाम मिरुस्मान अलींनी पंधरा दिवसाची मुदत दिली आणि या पंधरा दिवसात माफी मागण्यास सांगितलं पण जोश मलियाबादी आपल्या विचारांवर ठाम राहिले त्यांनी आपली कविता मागे घेण्यास नकार दिला त्यामुळं जोश मलियाबादींना निजाम मीर उस्मान अलींनी तात्काळ हैदराबाद राज्य सोडून जाण्याचा आदेश दिला हैदराबाद राज्य सोडून आल्यानंतर जोश मलियाबादींच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आणखीनच हालाकी निर्माण झाली जोश मलियाबादींची ही हालाकीची परिस्थिती त्यांच्या काही मित्रांना पाहवली नाही त्यामुळं काही मित्रांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न देखील केला पण जोश मलियाबादींनी ती मदत स्वीकारली नाही अशातच वडिलांचं निधन देखील झालं जोश मलियाबादींच्या वडिलांचे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते त्यामुळं एका इंग्रज अधिकाऱ्यानं जोश मलियाबादींना डेप्युटी कलेक्टर अथवा स्पेशल मॅनेजर कोर्ट ऑफ वार्ड अशा दोन पदांसाठी विचारणा केली पण जोश मलियाबादी यांनी त्या अधिकाऱ्याला तुमची सत्ता जुलमी असून त्या जुलमी सत्तेमध्ये मी कसल्याच प्रकारचं काम करू शकत नाही असं सुनावलं आणि त्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांना जोश अधिकाऱ्यानं जोश मलियाबादी यांना हकलून दिलं आणि पुन्हा आपल्याकडे न येण्याच्या सूचना देखील दिल्या हे घडल्यानंतर जोश मलियाबादी दिल्लीला स्थलांतरित झाले आणि दिल्लीमध्ये काही नियतकालिकांमध्ये सुरुवातीला त्यांनी संपादक म्हणून काम केलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या आजकल या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली ही नियुक्ती झाल्यानंतर नेहरूंशी त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले मौलाना आझादांसोबत देखील स्नेह वाढला हे सर्व घडत असताना आजकल या मासिकाचे संपादक म्हणून काम करत असताना जोश मलिहाबादी यांच्या आयुष्यामध्ये काही घटना घडल्या आणि त्यामुळं त्यांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला नेहरूंनी जोश मलिहाबादी हे भारतात राहावेत म्हणून खूप प्रयत्न केले त्यांचे मन वळव वळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करून पाहिल्या पण जोश मलियाबादी आपल्या विचारांवर ठाम राहिले आणि पाकिस्तानला निघून गेले पाकिस्तानात गेल्यानंतर काही नियतकालिकांचं संपादक म्हणून त्यांनी जरी काम केलं असलं तरी पाकिस्तानमध्ये त्यांची खूप वाताहत झाली त्यांना बदनामी सहन करावी लागली आणि टीकादेखील सहन करावी लागली त्यामुळं अतिशय विजनवासात त्यांना अखेरचे दिवस काढावे लागले आणि मृत्यू पत्करावा लागला जोश मलियाबादी यांच्या आयुष्याची ही खरं तर शोकांतिका होती धन्यवाद